मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोरोना संकट काळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील असे प्रतिपादन मावळते आयुक्त श्रीकांत मायकल वार यांनी सेवानिवृत्ती निमित्त मनोगत व्यक्त करताना केलं। यावेळी ते म्हणाले, मार्च महिन्यात महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कोरोना या संसर्गजन्य आणि भयानक विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला। याचा संक्रमण रोखण्यासाठी केंद्र शासनाने टाळेबंदी घोषित केली। कोरोनाबाधित रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईक देखील घाबरत होते। विषाणूबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। आयुक्त म्हणून रुजू झालो त्यावेळी सर्व परिस्थिती नवीन होती। शहराची माहिती नव्हती, कर्मचाऱ्यांची माहिती नव्हती, तरीही आम्ही सर्व अधिकारी, विभाग प्रमुख आणि कर्मचारी एकजुटीने परिस्थितीला दृढ निश्चयाने सामोरे गेलो। दैनंदिन स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवा बत्ती आदी नित्य आणि अत्यावश्यक सेवा अखंडपणे सुरू ठेवली। अशा कठीण काळात कर्तव्य बजावत असताना कुटुंबात अप्रिय घटना घडली तरीही कधी रजेवर गेलो नाही। नागरिकांना प्राधान्याने सेवा देण्याचा प्रयत्न केला। याचबरोबर आता हळूहळू टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या योजनांच्या कामांना गती देण्याचं काम केलं। अमृत पाणी योजना आता अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होऊन शहराला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होईल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। अहमदनगर शहरामध्ये मी 16 मार्चला रुजू झालो। रुजू झाल्यानंतर आपल्याला एक माहीत नव्हतं की कोविडचा प्रादुर्भाव जे नुकताच हो घातलेला होता, तर त्या अनुषंगाने ज्यावेळी मी इथे चार्ज घेतला त्याच्या अगोदर साधारणपणे 2-3 दिवसापूर्वी कोविड रुग्ण आढळला होता। तर मनात एक संभ्रम अवस्था होती, कारण मी आलोय शहराची प्रचिती नव्हती, असलेले स्टाफ बाबत काही माहिती नव्हता व शहरामध्ये नेमकं काय आहे याचीही जाण नव्हती। परंतु एक शासनाच्या आदेशाच्या अनुषंगाने आपण काम करायचं। लॉकडाऊन सुरू झाला, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सगळे प्रवासी वगैरे जसं जसं शासन आदेशांवरून पूर्वपदावर येत गेले आणि त्या कालावधीमध्ये आहे तिथे लोक थांबण्यास सांगितले असल्याकारणाने, आपला शहर हायवेच्या मार्गावर असल्याकारणाने आपल्याकडे हा रोगाचा प्रादुर्भाव थांबण्याकरता प्रत्येकजण इथे येण्याची धडपड करत होता आणि आपण इथल्या लोकांची नेमकं काय व्यवस्था करायचं ती एक भीषण समस्या आपल्यावर होती। परंतु आपल्या शहरवासियांच्या मनोधैर्याला दाद द्यायला पाहिजे, त्याचा कौतुक केला पाहिजे आणि त्यांनी सर्व नागरिकांसमोर जिथले इथले जे काही लाईक माइंडेड पर्सन आपण जो म्हणतो, स्वयंसेवी संस्था आणि सर्वांनी एकत्रित येऊन या कठीण कालावधीमध्ये जो मदतीचा ओघ केलेला आहे तो ह्या ओघामध्ये आपल्याला कुठलेही अप्रिय घटना न घडता सगळ्यांची देखभाल आपण करू शकलो हे अभिमानास्पदाने आपण नमूद करू इच्छितो। त्यानंतर प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर आपण हे ऐकत होतो की बाबा अमुक शहरात अमुक राज्यात पेशंटला पाहणारा बेडची कॅपॅसिटी नसणे हा भीषण समस्या आपल्यासमोर आले। परंतु सुदैवाने आपण नगरपालिका स्वतःच्या ताकदीवर 400 बेडिंगची व्यवस्था केली, इतर महानगरपालिका, इतर महापालिकेतील रुग्णालय व स्वयंसेवी संस्था असं पुढे आले, त्यांनीही त्यांच्याकडून 200-300 बेडिंगची कॅपॅसिटी केली। बेडिंगची कॅपॅसिटी करणं वेगळं, परंतु पेशंटला हवं असणं ते देऊ करणं आणि त्यांची सुश्रूषणा करणं हे तिथे त्या घडीला देणं महत्त्वाचं होतं। परंतु इथेसुद्धा आपले सर्व लोक कसोटीला उभं राहून ती मदत तिथे देऊन करून आज मी त्याला आपण पाहिलं तर आपण कित्येक हजारो कोविड सेंटर्स, CCC सेंटर्समध्ये बरे करून आपण सुखरूप त्यांच्या घरी पाठवलं। ही ह्या सगळ्यांची दुवा आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं राहील आणि हेच पाठबळ आपण घेऊन आत्तापर्यंत चालत आलेलं आहे। तर हे करत असताना जसंजसं शासनाने शिथिलता आणत गेली त्यामुळं आपल्याकडील कारभार पूर्ण सुरू करण्याकरता हळूहळू आपण अनलॉक सुरू केलं आणि त्याच्या अनुषंगाने एक नमूद करूसं वाटतं आहे की आज कुणी काही जरी बोलो, महानगरपालिकेला नावं ठेवो पण काहीतरी होऊ द्या, परंतु हे आपल्या समोर चित्र आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, कोविडच्या प्रादुर्भाव पिरियडमध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपली झाडलोट, साफसफाई
पाण्याची व्यवस्था व इतर जे दैनंदिन गरजा पुरवणं आवश्यक होतं त्यावेळी नगरपालिका प्रशासन म्हणून ह्या बाबीत कुठेही कमतरता भासली नाही किंवा उणीव भासू दिली नाही हे ह्या प्रशासनाचा यश आहे असं मी मानतो. त्यानंतर उक्त कालावधीमध्ये आपल्याला दैनंदिन गरजाचे पुरवठा करण्याकरता व नागरिकांचे व इतर मान्यवरांच्या अनुषंगाने डेव्हलपमेंटल कामसुद्धा आपण सुरू केलेलं आहे. तर या डेव्हलपमेंट काम करत असताना आपल्याकडे जे थकित राहिले होते म्हणजे जे ठप राहिलेले काम उदाहरणार्थ अमृत असेल स्वच्छताविषयक NGT ट्रायब्युनलच्या अनुषंगाने जी कारवाई असेल पण आज मितीला आज पाहिला तर आपण NGT कारवाईसुद्धा आपण पूर्ण करून घेतली आहे. अमृत NGT कारवाईसुद्धा आपण पूर्ण करून घेतली आहे. अमृतचंसुद्धा बरंचसं आपण कव्हर करून घेत आहोत. ह्याचीच प्रचिती आपल्याला निर्माण होईल. आता जो काही राहिलेला आहे त्या नजीकच्या कालावधीमध्ये हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं उभा राहिल्यामुळे नगरवासिकांना आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण सेवा पुरू शकू आणि पुरू करण्यात आपण यशस्वी होऊ हीच मनसिता आपल्या समोर व्यक्त करतो. आणि आल्यापासून काही माझे कुटुंबाचे आघात मला पोचले परंतु त्या कालावधीमध्ये जाणारी व्यक्तीही झाली पण माझ्या तिथे जाण्याने त्या परिस्थितीत बदल होणार नाही परंतु इथून इथल्या परिस्थितीतून बाहेर झालं तर ह्या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल होईल या भावनेने मी इथे तग धरून राहिलो. ही आपली सर्वांची कृपा आहे की आपण आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या मेहनतीने आणि आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं हे कठीण काळ आपण पूर्ण केला. कारण की त्यावेळी मी सांगत होतो की आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी अचीवमेंट हीच राहील की ह्या कोरोना पार्श्वभूमीवर आपण पार करून 2021 आपण स्वतःला सुखरूप 2021 पाहू ही सगळ्यात मोठी आपल्या आयुष्याची अचीवमेंट राहील. ह्या उद्गार योजनाने आपल्या सर्वांचे आभार मानतो. जे काही उणीवा राहिले असेल ते आठासापूर्वक नमूद करतो की ते उणीवा भरून काढण्याचाच प्रयत्न केला आहे परंतु त्याच्यात वाढ होणार नाही ह्याचीही दखल मी घेतलेली आहे. आणि अनावधाने काही राहिलं असेल तर कोणाला ठेस पोचली असेल तर त्याच्यासाठीसुद्धा मी दिलगीर व्यक्त करतो. परंतु जाता जाता का विना पुनश्च सर्वांचे त्रिवार अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी एक मोठी उमेद दिली आणि तुमच्या ह्या पाठबळामुळेच मी ह्या टप्प्यापर्यंत